क्या करूं? आज जरा वातावरण मस्त दिसत. हो, म्हणूनच मी वरती आले. कोण तुम्ही? नवीनच दिसताय. हो, आम्ही ऍक्च्युली नवीनच आहेत. खालचे ते टकले आणत का नाही? त्यांच्याकडेच भाड्यानं राहायला आलोय. टकलं? अहो, ते टकलं नाही का, शाकाल सारखं दिसत. ते काळ काळ आहे जरा, तेच की अण्णा. टकलं, शाकाल, काळ. अहो, हे तर सोडाच, महाग खडूस माणूस आहे तो. आणि चिंगूस तर काय बोलायचं नको. अहो, आजपर्यंत कधी चहा पण विचारला नाही आम्हाला त्यानं. हो का, पण तुम्हाला सांगायचं म्हणलं ते टकलं, काळ, शाकाल, ते वडील आहेत माझे, कळलं का? वडील म्हणजे सासरी बुवा. हो का, तेच की म्हणलं मी. अहो, अण्णासारखा माणूस शोधून सापडणार नाही. अहो, देव माणूस आहे तो, देव माणूस. एक नंबर माणूस होते, एक नंबर. मला तर कधी कधी असं वाटत त्यांचं पाय धरावं, पाय धुवून प्यावं. पण मनात विचारतो, लाभेत मारली तर काय करायचं? मगाशी तर तुम्ही बोललो टकलं 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 बोललो मी. अहो, टकल्याच काय घेऊन बसलाय? माणूस बघा किती इंटेलिजंट आहे, त्याच्यासारखी बुद्धी वा वा वा, शोधून सापडणार नाही. काय माणूस आहे राव, एक नंबर. मगाशी तुम्ही ते काळ पण बोलला होता. काळ? अहो, रंगाच काय घेऊन बसलाय? माणसाचं मन बघा, मन. अहो, देवांचा देव विठ्ठल तो सुद्धा काळा होता. पण माणसं त्याच्याकडे जाईल चुकली का? नाही ना, तसंच अण्णांचं मन सुद्धा हे लय मोठं आहे. बर, ते सगळं डोक्यानं काढून टाका. ते तुमचं नाव नाही सांगितलं अजून. प्रियंका रामगोपाल अय्यर. आणि तुमचं? मी प्रीतम पटवे. काय पटवे, माणसं पटवण्यात एक नंबर दिसत आहे. आडनाव शोधतोय तुम्हाला पटवे. हो हो, पहिल्यापासूनच. तस प्रेमाने लोक मला बबलू म्हणतात. मग मी काय म्हणू तुम्हाला? तुम्ही मला जान म्हणू शकता. काय बबलू? बबलू म्हणू शकता तुम्ही? चालतंय की मग फ्रेंडशिप पक्की समजू. हा, पण एका अटीवर. तुम्ही माझ्या वडिलांना टकलं म्हणायचं नाही. मग सासरेबाऊ म्हणजे तर चालेल का? हो, चालेल ना. व्यायाम करू? म्हणजे आधी कवा गेला तस व्यायाम आज अच्छा. आज उशिरा उठणार माणूस सगळ्यात अंगून. काय विशेष काय? अरे तुला काय, आम्हाला पडले पोटा पाण्याचं. तुझं आपलं चांगलंय बाबा, आम्हाला जायचंय इंटरव्ह्यूला. तुझं काय, तू काय पण करशील. वा वा, मस्त मस्त करा करा. आणि नोकरी लागली मला काय तेवढं फोन करून सांग. येस काय बाबा, अजून मला आवडून दे. हा, आवर बाबा, आवर लवकर जायचं. करा सुजा, चल की. आवर आवर, चल. हो, चल चल. ए बबल्या. हा, कुठं बाहेर जायचं असं तर कुलूप लावतो. हा, हो चालते. हॅलो, मी बोलते प्रियंका. हा बोल की. हा, कुठे आहेस रे? हा, की वेळेस आहे. जायचं होतं ना आपल्याला फिरायला बाहेर. हो, चालते चालते, येतो की. एक काम कर, तू त्या कमाने खाय तिथं थांब.
मी आता ते एका मिनिटाची गाडी हो हो चालते चालते नोकरीच्या शोधात चाललोय अहो अण्णा घरात बसून चालणार आहे का कुठं ना कुठं तरी हातपाय हलवलं पाहिजे ना खराय पोरांनो ते कष्टाशिवाय पर्याय नसते बघा पण ते तुमच्यातलं तिसरं बेणं कुठं गेलं म्हणतोय मी अण्णा तुम्हाला माहित आहे का नाही ते किती आळशी मुलगा तो पण बघायला लागलाय का जाईल तो पण बर अण्णा उशीर होतोय आम्ही चलतो चालतंय चालतंय काम तुम्हाला भेटत असतंय बघा बबलाय कर अरे होय की आणि अन्नाची पुरगी बरोबर काय खातोय रे जायला ती अन्नाची पुरगी आहे ना अरे ती अन्नाचीच पुरगी की अरे ती नवीन भाडकर आहेत ना अन्नाची त्यांच्या बरोबर हे काय करते त्याला त्या घरातून हाकललं आणि आपलं सामान बी दिलं नाही अण्णानं हो आता ह्यानं बघितलंच पाहिजे बरं का काहीतरी केलं पाहिजे आता आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे अयो काहीतरी खातोय बघ मंचुरियन तर काय काय तर खात असतोय तो अरे होय 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 निघालंय बघ आपण याला पाठलागच करू चल 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 चला बघूच आपण आता प्रियंका अब ये दुनिया हमको जुदा नहीं कर सकती आमच्या अण्णाचं बघितलंस ना राग तुझ्या अण्णाला घाल गोळी काय अगं खोट खोटची बघ असं सारखं सारखं बोलतोस तूच माझ्या अण्णांना बर बर परत नाही असं बोलणार पण तुझ्या अण्णांनी काय जरी केलं का नाही तरी तू माझ्यासोबत राहायचंस हो रे बाबा आपण कायमच राहायचं बघ सोबत प्रियंका तुला माहिती आपण दोघांनी ना एकदम राजारामी सारखं राहायचं अगदी आरामात काय रे तू अचानक कसं बोलतोयस तुला खरं सांगू आज मी जे हे धाडस केले का नाही ते फक्त माझ्या मित्रांच्या जीवावर ते दोघे जाण आहेत आपले आणि मी मला काय माहिती अगं गंमत केली मी तू तर माझं हृदय आहेस खरं ना आपण लग्नानंतर कधीच भांडायचं नाही 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 कधीच नाही भांडणार हो हो अजून मी त्या दोघांना आपल्याबद्दल काहीच सांगितलं नाही कधी सांगणार अगं त्यांना सांगितलं तर ते आधी मला मारतील आणि मग माझं ऐकतील खरंच तुमच्या त्रिकोटाला कोणाची नजर नाही लागली पाहिजे सुजा बबल्याला लई मोठा हात मारला अरे बघ ना आणि मारलाय ती मारलाय डायरेक्ट अण्णाच्या मुलीवरच मारलाय हात बोलल्या का लई मोठा हात मारला अण्णा अहो जरा ऐकून तरी घ्या भाडं घ्यायला नाही आलो आम्ही मग काय रस्त्यात माझी काय आरती करायला आला का रे तुम्ही दोघा तुमची आरती करायची तुम्ही त्याला ऐकीच आहे का काय बोललास
अब काय नाही काय बोललोय जाऊ मी अहो आम्ही काय बोलले आलो ते ऐका जरा बोल पड दिशे सात चाड दिशे म्हणतो मी वेस्ट तर करू नका माझा वेळ आम्हाला असं कळायला जावय बघितलंय तुम्ही जावय अरे काय ताडी बिडी मारणार काय सकाळचा पार म्हणतो मी आम्ही काय ताडी बिडी मारणार वाटलं होय आमच्या डोळ्याला जी दिसलं ती सांगतोय तुम्हाला काय दिसलं ते नीट सांगतो का माहिती आहे हे धोत राहत ना तुमची पोरगी आईस्क्रीम काय खातीया मंचुरियन काय खातीया आणि तेवढाच नवं गाडीव काय फिरती म्हणून आम्हाला वाटलं पोरगीचं लग्न युग्न ठरवलं का काय माझी पोरगी नसल ते अन्नाची पोरगी काम असं काय करत नसत ते तुम्ही दुसरीच कुठली तरी पोरगी बघितली ना माझी म्हणून सांगताय काय अण्णा या गोबड्याच्या नजरेनं बघून आलोय मी अण्णा आम्ही तुम्हाला सांगायचं काम केलंय विश्वास ठेवायचा का नाही ते तुम्ही बघा आता विश्वास ठेवायचा का नाही माझा मी बघतो तुम्ही निघायचं बघा आता कमाट्यात लात घालत असतोय मी अण्णा एवढं सांगितलं त्या पाणी सांगताय का नाही आमचं सामान येत आहे ना आता बसू दे बोंबळत आणि करशी मग त्या वाट मध्ये जे पोर भेटले ते खरं असल का माझी पोरगी लपड करते अस मला वाटत नाही पहिल्यांदा प्रियंकाला विचारतो ते जर खरं असल तर त्या भाडत्रींना हकलून देतो प्रियंका ए प्रियंका अण्णा या ना दार उघडच आहे आज एवढा वेळ कुठं होतीस तू म्हणतो मी मैत्रिणीकडे गेलेली का हो मैत्रिणीकडे का मित्राबरोबर गेले तिथं आईस्क्रीम खायला म्हणतो मी खरंच मैत्रिणीकडे गेलेली ते मला काय सांगू नको मला ते समज कळलंय बघ त्या पोरांचं कुठं ठाव ठिकाण नाही आपल्या इथं भाडत्री म्हणून राहते त्यांचं काय भविष्य नाही ना काम ना धाम त्यांच्या गाडीवरनं बसून फिरते वे तू आईस्क्रीम खात चांगला मुलगा अण्णा तो अगं दोन दिवस झाला नाही आला इथं तो तर चांगला म्हणत कस तुला चांगलं वाईटच कळत का नाही कॉलेजला जाते का कॉलेजच्या माग फिरते तू मला आवडतो अण्णा तो मनापासून माझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर तुझ्या काय डोक्यात काय बटाटे भरले काय ते प्रेम प्रेम काय माझ्या डोक्यात येत नसतंय उद्यापासून घराच्या बाहेर निघायचं नाही कोंड ठेवतो बघा तुला आग पाणीच बंद करतो तुझं कसं करताय त्या पोरावर प्रेम बघतो मी अण्णा मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय खरंच मला त्याच्याशी लग्न करायचं आहे तुला असं समजायचं नाही तुझं आण पाणी बंद करतो बघा मंडळी ही होती आमच्या भाड्याची रूम पोरांची दोन मधील फास्ट फॉरवर्ड लव्ह स्टोरी म्हणूनच सांगतो आधी नोकरी आणि मग छोकरी आता ही तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि हो
भाग जर आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.